आणि त्यांचं स्वप्न त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी जे साकार केलेलं आहे त्या स्वप्नाला एका वेगळ्या आघाडीवरती आयाम देण्यासाठी विशेषत भारतामध्ये आपल्या सरकारने जी राष्ट्रीय शिक्षा नीती अवलंबण्याचं धोरण ठरवलेलं आहे त्या धोरणानुसार या सर्व स्वप्नांना कशा रीतीने एक वेगळा आयाम आपल्याला देता येईल या दृष्टीने वाटचाल करत असताना या संस्थेचा संस्थापक दिन सुद्धा किंवा स्थापना दिन आपण ज्याला म्हणतो तो सुद्धा आजच आहे आणि संस्थेने आज 61 वर्षांची वाटचाल केली आहे. या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आदरणीय महाराज आपल्या सर्वांना आमच्यातर्फे अभिवादन. आदरणीय युवराज आजच्या या कार्यक्रमाला या महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे जे सर्व सदस्य उपस्थित आहेत त्याच्यामध्ये आदरणीय दिलीप देसाई सर, डॉक्टर देसाई सर, ॲडव्होकेट शामराव सावंत सर आणि इतर मान्यवर जे व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत आणि या संस्थेच्या कार्यामध्ये हातभार लावत आहेत. या व्यतिरिक्त या महाविद्यालयाचे आदरणीय प्रिन्सिपल हार्मर सर, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमामध्ये श्रीमंत राजी साहेबांबद्दल त्यांच्या आठवणी स्वतःच्या अनुभवातून सांगितल्या गेलेल्या आठवणी सांगण्यासाठी जे आदरणीय मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी अतिशय प्रभावी असं उद्बोधन आणि प्रबोधन आपल्या सर्वांचं केलेलं आहे त्यांना सुद्धा मी शब्दांना म्हणतो. या महाविद्यालयाच्या संकुलामध्ये जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये सर्व पदाधिकारी, त्या संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयामधील शिक्षक, शिक्षकेतर सहकारी आणि या सर्वांना जी प्रेरणा आयुष्यामध्ये काहीतरी करण्यासाठी मिळते आहे ती प्रेरणा देणारे या युवा पिढीचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थी त्यांचे पालक, सिंधुदुर्ग आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून इथे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर नागरिक, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व रिप्रेझेंटेटिव्स आणि आपण सर्वजण, आज मला इथे उपस्थित असताना अतिशय भरून आलेला आहे. वास्तविक या कोकण प्रांतामध्ये माझा जन्म जरूर झाला परंतु या प्रांतामध्ये नोकरी करण्यासाठी तत्कालीन निजाम स्टेटमध्ये जिथे आमचं मूळ गाव होतं आज तो हिंगोली जिल्हा समजला जातो, त्या व्यतिरिक्त मराठवाड्यातील सर्व जिल्हे निजाम स्टेटमध्ये समाविष्ट होते आणि तिथे माझ्या वडिलांनी त्यांचं पूर्ण शिक्षण घेतल्यानंतर जे उर्दूमध्ये असायचं, म्हणजे आज आपण शिक्षा नीतीमध्ये म्हणतो की आपलं शिक्षण हे मातृभाषेत व्हायला पाहिजे, स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये निजामाच्या राज्यामध्ये ग्रॅज्युएशनपर्यंतचं सर्व शिक्षण केवळ उर्दूमधून होत असे, मग तो विषय कुठलाही असो किंवा फॅकल्टी कुठलीही असो, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, इंजिनिअरिंग असेल, या सर्व शाखांमधील पदवीपर्यंतचं शिक्षण हे सत्तेने माध्यमातून शिकून एलएलबी करून माझ्या वडिलांनी केंद्रीय माध्यमातून निजाम स्टेटमध्ये क्लासरूम ऑफिसरची नोकरी घेतली आणि त्यानंतर जेव्हा स्टेट स्तरीय ऑर्गनायझेशन झालं मुंबई राज्य वेगळं झालं आणि त्यावेळेला मग जिल्ह्यांना निजाम स्टेटमध्ये समाविष्ट केलं गेलं होतं ते सर्व जिल्हे मुंबई प्रांतामध्ये समाविष्ट झाले आणि तिकडच्या अधिकाऱ्यांना ऑप्शन दिला गेला की तुम्हाला आता निजाम स्टेटमध्ये जायचं आहे का मुंबई प्रांतामध्ये बदली होऊया. अशा रीतीने माझे वडील 70 वर्षांपूर्वी मुंबईला आले आणि स्वाभाविकपणे माझं जन्म, शिक्षण आणि त्यानंतरचं सर्व कार्य 5 वर्ष 15-5 वर्षांचा कालखंड
तर मला तिथे मी डॉक्टर एन एस स्वामीनाथन भारताच्या शारीरिक क्रांतीचे जनक यांच्याकडे 5 वर्ष नोकरी केली मद्रासमध्ये. पी एच डी नंतर जातो मला पहिला प्रयत्न होता नोकरीचा आणि अशा रीतीने 15 वर्ष स्वयंसेवी संस्था यांच्यामध्ये सिंधुदुर्गातील मानव साधन विकास संस्था आदरणीय सुरेश प्रभूंनी स्थापन केली. त्या संस्थेचा मी डायरेक्टर होतो आणि या पंचकृतीतील सुमारे 700 ते 750 गावांमध्ये काम करण्याची मला त्यावेळेला संधी मिळाली. तो त्यावेळेला राजापूर मतदारसंघाचा मतदार होता. अशा ह्या वाटचालीमध्ये आज मुद्दासमोर उभा राहत असताना मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये इथे माझं सुरुवातीचं बालपणात दादरला गेलं आणि नंतर मग ठाण्यामध्ये पूर्ण शिक्षण आणि त्यानंतर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. पण तिथे माझ्या शाळेच्या वर्गामध्ये कोकणातली बरीच मुलं असायची आणि त्यातला एक मुलगा सावंतवाडीचा होता आणि वृद्ध सावंत बेलसे आणि त्याचे भाऊ तिथे आहेत प्रशांत, जे मला लहानपणापासून त्यांनी मला प्रेरणा दिली शांत व्यक्ती मला कोकणाचा. त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचं माझ्या दृष्टीने वैशिष्ट्य असं आहे की कोकणामध्ये मूळमध्ये जन्म जरी झालेला नसला तरी कोकणाची ओळख कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काम करायला मिळाल्यामुळे या लोकांचा सहवास आणि या मातीसाठी काहीतरी करायला हवं ही प्रेरणा थेट थेट कार्यरत असताना मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या माध्यमातून मला आपल्या सर्व लोकांची ही संधी काम करण्याची मला मिळाली त्याबद्दल मला ते रूढ कधीच फिरता येणार नाही. आज स्वातंत्र्याला 75 वर्ष होत आहेत. त्या निमित्ताने प्रभू आपण आपला स्वातंत्र्य देत की तो वेगळ्या भावनेने साजरा करणार आणि त्या निमित्ताने सुद्धा मला आपल्या सर्वांना महाराजांना त्यांच्या सर्व कुटुंबियांना राणीसाहेबांना आणि आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा द्याव्याशा वाटतात आणि आपलं अभिनंदन करावं असं वाटतं. आज आपल्या देशाची लोकसंख्या 120 कोटीवर पोहोचली आहे. जगामध्ये माणसाची उत्पत्ती झाली त्यानंतरच्या अनेक दशलक्ष वर्षांमध्ये आपली लोकसंख्या एक मर्यादित स्वरूपामध्ये असायची. परंतु 10,000 वर्षांपूर्वी जेव्हा अग्नीचा शोध लागला आणि शेतीकडे माणूस वळला तत्पूर्वी तो हट्टी आणि निमुक्त जातींना आज आपण बघतो तशा प्रकारे माणसाचं राहणीमान असायचं. परंतु शेतीचा शोध लागल्यानंतर माणसाला लक्षात आलं की ज्या जंगली जाती होत्या त्यांना जर आपण एका ठिकाणी लावलं उदाहरणार्थ पिकं तर 2 ते 3 महिन्यामध्ये किंवा 3.5 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला एवढं अन्नधान्य पिकवता येऊ शकतं तर आपण उर्वरित वर्ष त्याच्यावरती आपली उपजीविका करू शकतो. अशा रीतीने एका ठिकाणी सहभागी राहणं ही सवय माणसाला त्यावेळेला झाली आणि त्यानंतर 1897 पर्यंत आपण 1 अब्ज लोकसंख्या जगाची लागली. त्यानंतर हळूहळू आपली लोकसंख्या 7 अब्जाच्या पलीकडे गेली आणि भारताची 130 कोटी म्हणजे 1.3 अब्ज एवढी लोकसंख्या झालेली आहे. आपल्या संपूर्ण पृथ्वी तलावरती 17 लाखांहून जास्त प्रजाती आहेत विविध सजीवांच्या. त्याच्यामध्ये पशुपक्षी प्राणी इतर सूक्ष्मजीव त्याबरोबर मनुष्य प्राण्याचा समावेश आहे आणि आपण एकच प्रजाती आहोत ज्याची लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. पारंपरिकरित्या शिक्षण हे गुरुकुल पद्धतीने दिलं जात असे. आपण आपल्या गुरुजनांकडे 12 ते 14 वर्ष त्यांच्या घरी राहून त्यांच्याकडे जी काही कामं केली जात असतील मग ती घरातली असतील घराबाहेरची असतील ही सर्व काम करत कामे करत करत आपण गुरुकुल शिक्षण घेत असतो आणि त्यानंतर एका टप्प्यावरती जो आपल्याला सांगायचा की हा अधिकृत स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी तयार झालेला तीच पद्धती आजही काही भारतामध्ये महाविद्यालयांमध्ये शाळांमध्ये चालवली जाते परंतु त्याला मर्यादा आहे. अशा पद्धतीने शिक्षण पद्धती शिक्षण प्रणाली जी आपल्या देशामध्ये सुरू झाली त्यानंतर विद्यापीठ नालंदा नावाचं विद्यापीठ आपल्याकडे सुरू झालं. तिथे जगभरातील अनेक देशांमधून लोक शिक्षणासाठी येत असत आणि त्यानंतर हळूहळू आपण ही जी काही मार्गदर्शना केली आणि 1947 साली जेव्हा आपण स्वतंत्र झालो
तोपर्यंत आपल्या देशावरती ज्या विविध लोकांनी राज्य केलं त्याच्यामध्ये इंग्रजांचा प्रामुख्याने समावेश आहे आणि त्यांनी शिक्षण पद्धतीला वेगळ्या पद्धतीने भारताला शिकवली जी भारताच्या चित्रकृतीमध्ये सुद्धा नव्हती कारण आपली शिक्षण पद्धती अतिशय वेगळी होती. आज आपण ज्याला स्किल बेस्ड एज्युकेशन म्हणतो अशा प्रकारे समाजातील प्रत्येक घटक त्याच्या कामाच्या पद्धतीनुसार त्याचा वर्ग किंवा त्याची कॅटेगरी ठरवली जात होती आणि अशा सर्व वेगवेगळ्या पद्धतीचं काम शिकलेले आणि करणारे लोक गावागावांमधून एकमेकांवरती अवलंबून असं त्यांचं अस्तित्व असायचं. परंतु इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीनुसार 1947 साली स्वतंत्र झाल्यानंतर 1956 साली जेव्हा आपल्या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनची स्थापना झाली तोपर्यंत आपल्याकडे फक्त 60 विद्यापीठ होते आणि आज ती संख्या गेल्या 70 वर्षामध्ये 1007 वरती पोहोचलेली आहे. साधारणपणे 45,000 महाविद्यालय असा मोठा बजार आमच्या देशात सतत झालेला आहे आणि काही हजार शिक्षक काही लाख शिक्षक. मुंबई विद्यापीठाचा सागरी किनारपट्टीचा महाराष्ट्राचा भाग जो 720 किलोमीटरचा आहे तेथील 7 जिल्ह्यांमधील 857 महाविद्यालय आपल्या विद्यापीठाच्या कक्षेमध्ये येतात आणि साधारणपणे 9 लाख विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेतात. देशामध्ये 21व्या शतकामध्ये ज्याला आपण सर्वात तरुण देश समजतो या देशाची लोकसंख्या एवढी झाल्यानंतर देशातील साधारणपणे 18 वर्षाच्या वयोगटातील 18 कोटी लोकसंख्या ही या वयोगटामधील आहे आणि आपल्या देशातील सुमारे 55% लोकसंख्या साधारणपणे 35 वर्षांपेक्षा कमी व्हायची आहे आणि म्हणून या देशामध्ये 21व्या शतकामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी योगायोगाने आपल्या या देशाचं वय सर्वात तरुण असल्यामुळे चालत आलेली आहे. दुर्दैवाने शिक्षण पद्धतीचा तो स्वीकार आपण केला आणि त्याची पाठांतर करत करत आजपर्यंत आपण दिवस काढले. त्याला एक छेद देणारी अशी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी काही दशकांपूर्वी यायला हवी होती ती पॉलिसी 2020 साली सध्याच्या सरकारने अंमलात आणायचं ठरवलं आणि त्या पॉलिसीचा स्वीकार आपण करत करत या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची सुरुवात आपण करत आहोत. गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये जगामध्ये अतिशय अस्थिर असं वातावरण होतं. कोविड सारख्या महामारीने पूर्ण जगाची एकंदर विचारधारा बदलून टाकली होती. आज आपण जिवंत आहोत उद्या आपण असू की नाही अशी परिस्थिती होती आणि त्याच्यामुळे गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या वेगवेगळ्या स्थित्यंतरांमधून आपला देश आणि संपूर्ण जग गेलेला आहे अशा वेळेला या नवीन एज्युकेशन पॉलिसीमधून आपल्याला काय मिळवता येईल आणि देशाला आणि जगाला काय वेगळा संदेश दिला येईल अशा प्रकारची रचना या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये करण्यात आली आहे. 1968 साली पहिली शैक्षणिक ज्याला आपण पहिलं शैक्षणिक धोरण म्हणतो ते आखलं गेलं होतं. त्यानंतर दुसरं 1986 साली आखलं गेलं आणि त्यानंतर 34 वर्षांनी आपण शैक्षणिक धोरण 2020 या नावाखाली या धोरणाचा स्वीकार करत आहोत. या धोरणामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. आपल्याकडे एकंदर महाविद्यालयांचा विचार केला तर या 45,000 पेक्षा जास्त असलेल्या महाविद्यालयांमध्ये साधारणपणे 3,000 किंवा त्याच्याहून जास्त विद्यार्थी संख्या असलेली केवळ 20% कमी महाविद्यालय आहे. त्या ऐकूनही आपल्याला आश्चर्य वाटेल आणि त्याच्यामुळे 42,000 साधारणपणे किंवा 38 ते 38,000 महाविद्यालय जिकडे काही या संख्येने विद्यार्थी असतील अशा या महाविद्यालयांचं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अस्तित्व आणि स्थान काय असायला हवं याविषयी बराच आपल्या महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्राचा पश्चिम घाटाचं जे क्षेत्र आहे जे आपल्या 720 किलोमीटरच्या किनारपट्टीप्रमाणेच किनारपट्टीपासून 40 किलोमीटर साधारणपणे अंतरावरती उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि नंतर केरळपर्यंत पश्चिम घाटाचं क्षेत्राचा पसारा आहे. तर या क्षेत्राचा अतिशय भौगोलिक लाभ आपल्या कोकणाला झालेला आहे कारण जैविक विविधतेची समृद्धी
तथापि हे सुद्धा आपल्याला नमूद करायला हवं होतं की मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामधील ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या तीन जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 80% किंवा त्याहूनही जास्त महाविद्यालयांची संख्या आहे आणि उर्वरित आपल्या कोकणाच्या या सगळ्या भागामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा जर विचार केला तर साधारणपणे 80% महाविद्यालय असतील. उर्वरित असताना संख्या 72 होती पण आपल्या वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह प्लॅनप्रमाणे ही संख्या हळूहळू वाढत आहे. तर आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या शिक्षकांना, आपल्या संस्था चालकांना मनामध्ये जो विचार सतत येत असतो की आपल्या या महाविद्यालयांचं भविष्य भारताच्या या जडणघडणीसाठी कशा पद्धतीने अजूनही उपयोगात आणता येऊ शकेल आणि भविष्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो, तर या सगळ्यांचा विचार करत असताना मला असं वाटतं की काही ठळक मुद्दे मला आपल्यापुढे सांगायचे आहेत ज्याचा परामर्श मी हा साधारण 50 ते 60 स्लाईड्सवरून घेणार आहे. त्या स्लाईड्स 15 ते 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला दाखवेन आणि त्याच्या अनुषंगाने एक एक मुद्दा जो त्या स्लाईडमधला आहे तो मी आपल्याला सांगेन जेणेकरून याच्यातून आपल्याला पुढे काय मार्गक्रमण कशा पद्धतीने करायची आहे याचा एक आराखडा आपल्याला आपल्या मनाशी मांडता येऊ शकतो. आपण सर्व विद्यार्थी आज ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलला कार्यरत आहात. आपल्या मनामध्ये हे प्रश्न जास्त प्रदर्शनी येत असतील कारण गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये आपण जे शिक्षण घेतलं ते ऑनलाईन पद्धतीने घेतो, परंतु हे ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण सुद्धा एक भविष्यातील अतिशय महत्वाचा टप्पा असणार आहे याची कल्पना आपल्याला गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये आली नव्हती. कारण आपण एक ऑफलाईन पद्धतीनं पर्याय म्हणून ऑनलाईन पद्धतीकडे वळलो होतो, परंतु ऑनलाईन पद्धती आपल्याला एकाच वेळेला विविध विषयातील विविध शाखांमधील आणि विविध उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या विषयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी उपयोगी पडू शकेल याची कल्पना आपल्याला त्या गेल्या 2.5 वर्षामध्ये त्या प्रमाणामध्ये आली होती आणि त्याचा उपयोग करून नवीन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून आपल्या शाळातील जे काही ड्रॉपआउट्स असतात, शाळामध्ये शिक्षण घेत असताना त्या विद्यार्थ्यांना पुढे शिक्षण घेता येत नाही. सिंधुदुर्गामध्ये काही आपल्या तालुक्यांमध्ये उदाहरणार्थ दोडामार्ग सारख्या आपण स्वतः पाहिलेलं आहे की शाळांच्या वेळा किंवा कॉलेजच्या वेळा या शेतीच्या वेळेप्रमाणे ठरवाव्या लागतात किंवा शेतीच्या कामासाठी 20 मुलं आपल्या आई वडिलांना मदत करून मग शिक्षणासाठी येत असतात. तर अशा वेळेला त्यांना त्यांच्या मूल्याधारित शिक्षणाव्यतिरिक्त व्यावसायिक शिक्षण घेण्याचा प्रयत्न कसा करता येईल याचा अतिशय चांगला प्रयत्न या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये करण्यात आला आहे आणि मी प्रयत्न अशासाठी म्हणते करायचे ज्याचं इम्प्लिमेंटेशन आता सुरू होत आहे आणि ते इम्प्लिमेंटेशन किती चांगल्या पद्धतीने होईल याच्यावरती या पॉलिसीचा एक यश आणि अपयश अवलंबून आहे. तर या पॉलिसीबद्दल गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये जसं आपण प्रयत्न ऐकतो त्याप्रमाणे त्याचा उभापोह झालेला आहे, परंतु त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या असेल तर हे मुद्दे मी या पहिल्या 2 स्लाईड्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे शाळेमध्ये जर तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला सलग 8 ते 10 वर्ष म्हणजे 10 ते 12 वर्ष माध्यमिक किंवा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचं शिक्षण घेता येत असेल आणि मध्ये तुम्हाला कुठे त्याच्यामध्ये खंड जर पडला तर पुन्हा शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागत असतात. कारण एकदा तुमची शिक्षणातली आवड संपली की तुम्हाला पुन्हा शिक्षण घेणं कठीण जात असेल. आज तुम्हाला अशा प्रकारचे पर्याय नवीन शिक्षा पॉलिसीमधून मिळणार आहेत. त्यानंतर शिक्षण हे सर्वांसाठी खुलं असणार आहे, प्रत्येकाला ज्याला शिकावंसं वाटेल त्याच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे हे उघडे असणार आहेत. आपल्याकडे शिक्षण पद्धतीची पूर्वापार चालत होती त्याच्यामध्ये एक आमूलाग्र असा बदल करून ती शिक्षा पद्धती वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या पॉलिसीमध्ये केलेला आहे. त्यानंतर आपण पाठांतर करून जी काही परीक्षा देत असू आणि त्याच्यामध्ये पास होत असू त्याच्यातून एक फांतर घेऊन तुम्हाला कशा पद्धतीने
एक मूल्याधारित शिक्षण आणि आत्मसात करण्यायोग्य शिक्षण देता येईल याचा प्रयत्न या पॉलिसीमध्ये करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये तुमचं शिक्षण पूर्ण होत असताना तुम्ही पाचवी किंवा आठवी किंवा दहावी या इयत्तांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर काही वर्ष जर तुम्हाला असं वाटलं की आपण आता शिक्षण नको घेऊया आणि नंतर पुन्हा एकदा शिक्षण घेण्यासाठी सुरुवात करूया, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपाययोजना या शिक्षण पद्धतीमध्ये दिलेल्या आहेत. आणि तीच प्रणाली उच्च माध्यमिक नंतर जेव्हा तुम्ही महाविद्यालयीन पातळीवरती शिक्षण घेता त्याच्यामध्ये सुद्धा ती प्रणाली तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तीन वर्षाचं अंडर ग्रॅज्युएशन आहे तर चार वर्षाचं केलं जाणार असून त्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या वर्षानंतर डिप्लोमा घेऊन जर शिक्षण थांबवायचं असेल काही काळासाठी तर ती पण एक पद्धत या शिक्षण प्रणालीमध्ये विकसित करण्यात आलेली आहे. आपल्याला शिक्षण घेताना एखादी वार्षिक परीक्षा झाल्यानंतर आपण पुढच्या इयत्तेमध्ये जातो, परंतु एका वर्षाचा अभ्यास करत असताना जसं आपण दोन सहामाही परीक्षा देतो आणि सहा आणि सहा बारा विषयांमध्ये आपण प्रावीण्य मिळवतो किंवा पास होतो, या बारा विषयांना क्रेडिटच्या स्वरूपामध्ये रूपांतरित करण्यात आलेलं आहे. आणि एखाद्या वर्षामध्ये जसे बारा विषय तुम्ही देतात तर या बारा क्रेडिट्स किंवा बारा विषयांचे जेवढे क्रेडिट्स असतील त्याचे काही क्रेडिट्स तुम्ही गोळा केले किंवा तुम्ही त्या परीक्षांमध्ये पास झालात आणि तुम्हाला असं वाटलं की आता आपण थोडे दिवस काही महिने थांबूया, तर ते क्रेडिट्स तुम्हाला नंतर पुन्हा शिक्षण घेण्यासाठी उपयोगी पडू शकतात. आणि कुठल्याही विषयामध्ये काम करत असताना शिक्षण घेत असताना तुम्ही आर्ट्स सायन्स कॉमर्स अशा पद्धतीने आपण एक विषयाची निवड करत असतो ते निवड आता करण्याची वेळ आपलं महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना काही वर्षांनी तुम्हाला करावी लागणार नाही. आणि या तिन्ही वेगवेगळ्या विषयांमधील अभ्यासक्रम तुम्हाला एका डिग्रीच्या अभ्यासक्रमासाठी घेता येऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेताना या क्रेडिट त्याला आपण बँकिंग क्रेडिट ऑफ बँकिंग म्हणतो किंवा बँकिंग ऑफ क्रेडिट्स ज्याप्रमाणे तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवता आणि तुम्हाला ठेवीच्या रूपामध्ये त्याचा उपयोग करता येतो तशा पद्धतीने तुमचे वेगवेगळ्या विषयांमध्ये साठवलेले क्रेडिट्स तुम्हाला साठवून ठेवता येतील आणि त्याचा उपयोग तुम्हाला पुढले वेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम घेण्यासाठी करता येऊ शकतो. तर या अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे शिक्षण प्रणालीकडे पाहणं आवश्यक आहे. आपल्याकडे महाविद्यालयांची संख्या 35,000 आहे, परंतु विद्यापीठांची संख्या केवळ 1,007 एवढी आहे, 1,107. आणि या शिक्षण प्रणालीमध्ये असा विषय मांडला गेलेला आहे की जिथे आजवर आपण ग्रॅज्युएट जेवढी मुलं आपल्याकडे होतात त्यामध्ये केवळ 7% विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेण्याची संधी मिळते. आणि ती संधी केवळ आपल्याकडे सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर नाही म्हणून नव्हे तर या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक क्षमता तेवढी नसते आणि म्हणून ही 93% विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी वंचित राहतात. तर अशा या सर्व मुलांना आयुष्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी देण्यासाठी आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये काही बदल करता येतील का, महाविद्यालयाच्या संख्येमध्ये दुपटीने वाढ करता येईल का किंवा विद्यापीठाच्या संख्येमध्ये दुपटीने वाढ करता येईल का, जेणेकरून हे अंडर ग्रॅज्युएट लेवलला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जाणाऱ्या 7% विद्यार्थ्यांचं प्रमाण साधारण 15% देता येईल अशा पद्धतीने या शिक्षण प्रणालीचा एक वापर करताना आपल्याला दिसतो. तथापि केवळ एवढ्यावरती आपल्याला भागणार नाहीये, कारण या अभ्यासक्रमांमध्ये विशेषतः पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 2 वर्षाचा अभ्यासक्रम जिथे आपण एक पारंपरिकरित्या पाळायचं ठरवलेलं आहे तो अभ्यासक्रम आपल्याला 1.5 वर्षामध्ये सुद्धा पूर्ण करता येऊ शकतो. कारण एका सेमिस्टरमध्ये 15 आठवड्यांचं शिक्षण हे कंपल्सरी असताना त्यानंतरच्या 4 आठवड्यांमध्ये तुम्ही परीक्षा आणि परीक्षा पूर्ण कालावधी याचा जर विचार केला तर 15 चौक 60 आणि 4 चौक 16 अशा 76 आठवड्यांमध्ये तुम्ही 2 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. याचा अर्थ 1.5 वर्षामध्ये तो अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतो. आणि या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये 4th सेमिस्टरमध्ये जर तुम्ही रिसर्च बेस्ड या मुलांना अभ्यासक्रमाची रचना केली तर दरवर्षी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री 6 वर्षानंतर देता येऊ शकते. आणि अशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ करण्याच्या ऐवजी तुम्ही विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये पदव्युत्तर शिक्षण देताना दुपटीने वाढ करून दाखवू शकता.
आणि अशा पद्धतीने या शिक्षण प्रणालीमध्ये भविष्यातील वेग देताना हा विचार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हा विचार मी कुलगुरूंमधील 2015 साली जेव्हा युवा सामावली होती तेव्हा हा विचार मी जुलै 2015 मध्ये मांडला होता आणि 2016 मध्ये ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून प्रदेश आणि भारतीय विद्यापीठांच्या कोलॅबोरेशन म्हणून आपण 2 वर्षामध्ये डबल डिग्री कशी घेऊ शकतो ऑनलाईनच्या माध्यमातून त्याची तयारी सुद्धा आपण केली होती. तथापि UGCच्या नियमांमध्ये या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी त्यानंतर 6 वर्षांचा कालावधी जावा लागला. त्याच्या निर्माण आपण गेल्या 6 वर्षामध्ये मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून कमीत कमी 5 लाख विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण डबल डिग्रीच्या माध्यमातून देऊ शकतो. आज आपल्याकडे साधारणपणे 6 ते 8 लाख विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेतात. याच्या तुलनेमध्ये 5 लाख विद्यार्थी पास आउट होणं हा एक फार मोठा टप्पा आपल्याला घडणार आहे. तथापि अशा पद्धतीने भारताच्या नवीन शिक्षा प्रणालीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला गेला असल्यामुळे एक वेगळी शेप देता येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आपल्याला या सगळ्या स्लाइड्स मधून सगळं काही वाचण्याची आवश्यकता नाही. हे प्रेझेंटेशन मी आपल्या कॉलेजकडे ठेवणार जेणेकरून ते अपलोड करून तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवरती पाहता येईल. परंतु याच्यातील कडक मुद्दे मला जे सांगायचे आहेत ते मी तुम्हाला आता काही प्रमाणामध्ये सांगितले. त्याच्यामध्ये मी 17 ते 18 मुद्दे या स्लाईडच्या माध्यमातून फक्त अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो. साधारण 7-8 मिनिटांमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितले की आपलं प्राथमिक शिक्षण हे थोडंसं ऑर्गनाईज स्वरूपाचं असणार आहे. त्याच्यामध्ये आपण 12वीपर्यंतचं जे काही मुलांची संख्या आहे त्या संख्येमध्ये साधारणपणे 40% घट होते. त्यानंतरच्या शिक्षणासाठी जी मुलं जातात त्यांना आर्थिकदृष्ट्या शिक्षण घेणं शक्य न झाल्यामुळे त्यांना या शिक्षणाच्या मर्यादा आहेत. परंतु या शिक्षण प्रणालीमध्ये मुलाच्या आयुष्यातील सुरुवातीच्या अतिशय महत्त्वाच्या कालखंडामध्ये वयाच्या साधारण 3 वर्षापासून त्या मुलाला कशा पद्धतीने आपल्याला त्याची जडणघडण करता येईल याचा संपूर्ण विचार करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आपण त्याला नर्सरी म्हणा किंवा ज्युनियर के जी सीनियर के जी म्हणतो मराठीमध्ये बालक मंदिर असं आपण म्हणतो किंवा नर्सरी आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो. या सगळ्या टप्प्यातून 7 वर्षी मुलगा पहिलीला गेल्यानंतर 18 वर्षांपर्यंत त्याचं 12वीचं शिक्षण पूर्ण होईल आणि त्यानंतर तो एका वेगळ्या पद्धतीने जगाकडे पाहू शकेल आणि आपली मार्गक्रमणा कशी करावी याचा तो विचार करू शकतो. त्याच्यामध्ये शिक्षण हे सर्व समाजातील सर्व मुलांना घेता येणारं असावं. आर्थिक दृष्टिकोन काही कुठल्याही पातळीवरती असेल तर अशा पद्धतीने या शिक्षण प्रणालीची रचना करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये आपल्या आजच्या साधारणपणे सरासरी जर आपण काढली तर 2 कोटी मुलं शिक्षण अर्धवट सोडून जातात आणि त्या मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी कुठल्याही संधी उपलब्ध नसतात. तर या शिक्षण प्रणालीमध्ये त्या संधी आपल्याला या मुलांना सुद्धा उपलब्ध करून देता येणार. यानंतर आपण मातृभाषेतील शिक्षणाबद्दल मगाशी उल्लेख केला. जसं आपल्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये निजामासारख्या संस्थानामध्ये सुद्धा त्यांच्या भाषेतून शिक्षण हे कंपल्सरी केलं जात होतं. तर ते शिक्षण आपण प्रत्येकाच्या मातृभाषेतून देण्याचा प्रयत्न केला प्राथमिक शाळेतील माध्यमांपर्यंत. तर मला असं वाटतं की तो अतिशय सोपे उपक्रम करू शकेल. कारण आजही आपण जर बघितलं तर आपण इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतो जे आवश्यक आहे परंतु आपण विचार मराठीतून करायचा आहे. कारण मातृभाषेतून आपण जेव्हा शिक्षण घेतले असतं किंवा आपली विचारधारा जी असते ती आपण आधी आपल्या मनामध्ये घालवून मग त्यानंतर इंग्रजीमधून त्याचं एक्सप्रेशन देण्याचा प्रयत्न करतो. तर मातृभाषेतून विचार करणं मातृभाषेतून शिक्षण घेणं या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आता आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानंतर मी असं मगाशी म्हटलं की 5+3+3+4 ही शिक्षण प्रणाली आता अंमलात आणण्यात येत आहे जेणेकरून 18 वर्षी तुम्ही अंडर ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेण्यासाठी सक्षम होणार आहात. आणि ही अतिशय स्तुत्य अशी पायरी आहे आपल्या केंद्र सरकारने घेतलेली. कारण याच्यामध्ये जागतिक पातळीवरती ज्या पद्धतीने शिक्षण घेतलं जातं आणि आपल्या सर्व मुलांना असं वाटत असतं की आपण जागतिक पातळीवरती विचार केला पाहिजे परंतु आपल्या
देशाच्या पातळीवरती कार्यरत राहायला पाहिजे. तर हे करत असताना जागतिक पातळीवरती जे बदल होत आहेत त्याची आव्हानं आपल्याला पेलायची असतील तर आपली शिक्षण प्रणाली सुद्धा त्याला संलग्नशी व्हायला हवी याचा विचार या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये केला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण जसं दहावीनंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स किंवा बारावीनंतर इंजिनिअरिंग मेडिकल किंवा आर्ट्स कॉमर्स सायन्स मधला पदव्युत्तर अभ्यासक्रम अशा पद्धतीने विचार करत असतो तर या प्रणालीमध्ये आपल्याला जसं मी म्हटलं की अकॅडमिक बँकिंग ऑफ क्रेडिट या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या विषयातील ज्ञान त्याचं कंपार्टमेंटलायझेशन जे आजवर झालेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला ते देता येणार आहे. आपल्याकडे मुलांच्या संख्येबद्दल हा जो काही प्रश्न आहे त्याच्यावरती उत्तर देतील कारण आपल्याला त्या प्रमाणात शिक्षकांचा भरणा करता आला त्याची भरती करता आली तर एखाद्या बीएच्या क्लासमधला मुलगा चार विषय बीएचे आणि दोन विषयांसाठी एक विषय कॉमर्स आणि एक विषय सायन्सचा अशा पद्धतीने सुद्धा क्रेडिट्स आपले गोळा करू शकेल आणि त्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या विषयांची समज ग्रॅज्युएशनच्या लेवलला येऊ शकेल आणि त्यातून आपण तयार होताना पुढचा विचार करण्यासाठी मानसिकरित्या सक्षम झाल्यानंतर आपल्या चारित्र्यामध्ये एक निष्ठा आल्यानंतर आपण स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. आज शिक्षणाचा उपयोग असतो फक्त नोकरी मिळवण्याच्या पलीकडे फक्त परंतु शिक्षणातून आपण कुठलाही व्यवसाय कुठलाही घरामध्ये व्यवसाय सुद्धा करू शकू का तर याचं उत्तर या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये आहे असं मला वाटतं. मी आता तुम्हाला सांगितलं की आर्ट्स कॉमर्स सायन्स सारखी क्षेत्रे आहेत ती आता प्रत्येकाला उपलब्ध होणार आहे शिक्षणासाठी आणि त्याच्यातील जे कंपार्टमेंट आहे ते आता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या विषयांच्या व्यतिरिक्त आपल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जसं मी मगाशी चर्चा करत असताना उल्लेख केला की आपल्याकडे जनशिक्षण संस्थान म्हणून स्किल बेस्ड युनिव्हर्सिटी ज्या 20 वर्षांपूर्वी आदरणीय सुरेश प्रभू साहेबांच्या प्रेरणेतून आणि कल्पनेतून निर्माण केल्या गेल्या तत्पूर्वी त्या युनिव्हर्सिटी ज्या होत्या त्या श्रमिक वर्गासाठी होत्या म्हणून त्याला श्रमिक विद्यापीठ असं म्हटलं जायचं परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये संसाधनांचा वापर करून लोकांमध्ये स्किल कसे डेव्हलप करता येतील त्याचा विचार 20 वर्षांपूर्वी केला गेला तो विचार आता आपल्या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये स्किल युनिव्हर्सिटीची संकल्पना पुढे केंद्र सरकारने चांगल्या पद्धतीने केली आहे. तर मला असं वाटतं की या ज्या काही सगळ्या वेगवेगळ्या संस्था आहेत वेगवेगळ्या प्रणाली आहेत जसं जनशिक्षण संस्थान आहे किंवा आपलं पॉलिटेक्निक आहे आज पॉलिटेक्निक आपल्या राज्यांमध्ये साधारणपणे 28 आहे त्या पॉलिटेक्निकचं भवितव्य काय असा विचार आपल्याला पडतो किंवा आपल्याकडे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होत्या ज्याला आपण तालुका पातळीवरती इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर या सगळ्या आयडिया सुद्धा आपल्याला महाविद्यालयांना संलग्नित करून ऑटोनॉमस सेटल झाल्यानंतर ती महाविद्यालय त्या आयटीआयचे अभ्यासक्रम आपल्या महाविद्यालयात सुद्धा त्यांना गाईडमध्ये देऊन त्या डिग्रीज त्यांच्या माध्यमातून देऊ शकतील आणि अशा पद्धतीने आपल्याकडे जी महाविद्यालयं आहेत त्याच्यामध्ये एका नवीन संकल्पनेप्रमाणे 4 ते 6 महाविद्यालयं जर एका संस्थेची असतील तर त्याच्यातून आपल्याला एखादं क्लस्टर युनिव्हर्सिटीचं स्वरूप त्याला देता येईल का किंवा तुम्हाला स्वतःचं एक स्वायत्त विद्यापीठ उभं करायचं असेल तर त्यासाठी जी काही जागेची अट असेल ती शिथिल करून एका बिल्डिंगमध्ये 2 ते 2.5 लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम करून तुम्हाला जर तिथे महाविद्यालय किंवा युनिव्हर्सिटी सुरू करायची असेल तर तो प्रयत्न करता येईल का अशा प्रकारच्या अनेक उपाययोजना या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं काय असेल तर महाविद्यालय स्वायत्त होतील किंवा आपण त्याला ऑटोनॉमी असं म्हणतो महाविद्यालयांचा एखादा समूह असेल जो एका संस्थेने चालवायला घेतला असेल जसं आपल्या संस्थेची महाविद्यालय आहे त्या अनेक संस्थांना एकत्र आणून आपण क्लस्टर युनिव्हर्सिटी तयार करू शकतो किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ज्या आता फॉर्म होत आहेत ते या सगळ्या विद्यापीठांना साधारणपणे 4 ते 5 वर्षानंतर फक्त विद्यापीठ असं संबोधलं जाईल त्याच्यामध्ये हे कॅटेगरायझेशन अजिबात नसेल म्हणजे आज स्टेट युनिव्हर्सिटी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज सेंट्रल युनिव्हर्सिटीज क्लस्टर युनिव्हर्सिटीज डीम टू युनिव्हर्सिटीज अशी वेगवेगळी प्रणाली आपण
ठेवलेली आहे, परंतु या प्रणाली आता सगळ्या नाहीशा होतील आणि सगळ्या या विद्यापीठांना फक्त विद्यापीठ असं संबोधलं जाईल. त्याच्यामध्ये केवळ संशोधन करणारी विद्यापीठं, केवळ शिक्षण देणारी विद्यापीठं म्हणजे फॉर्मल एज्युकेशन, आणि केवळ शिक्षण आणि संशोधनातून अभ्यास करून ऑटोनॉमस झालेली कॉलेजं ज्यांना आपण विद्यापीठाचा दर्जा देऊ शकू का, अशा प्रकारे विचार केला जात आहे. आणि म्हणून 2030 सालापर्यंत साधारणपणे 15 ते 20 हजार युनिव्हर्सिटीज आपल्याला क्रिएट करता येतील असा विचार आज या नवीन शिक्षण नीतीच्या माध्यमातून पुढे येतो. याला असंख्य मर्यादा आहेत, शासनाने आपण त्याला ग्रॉस लेव्हल म्हणून म्हणतो. त्याच्यातील साधारणपणे 6 ते 6.5% वाटा शिक्षणासाठी ठेवावा असं कोठारी कमिशननी 1968 साली जेव्हा पहिली शिक्षण पद्धती विकसित केली गेली तेव्हा म्हटलं होतं. परंतु आज सुद्धा आपण 2.5 ते 3.5% जास्त वाटा आपल्या जी डी पी मधला या शिक्षणासाठी देऊ शकत नाही आहोत. तर हा 2.5 ते 3% वाटा 6% 2030 साली नेता येईल का असा प्रयत्न केंद्र सरकार त्यांच्या माध्यमातून करत आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण प्रणालीचं एक्झिक्युशन जे आहे ते केंद्र आणि राज्य सरकारांनी एकमेकांमध्ये समन्वय साधून करायचा आहे. आणि त्याच्यामुळे आज आपण जे पाहतो की प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येकाचा युनिव्हर्सिटी ऍक्ट आहे आणि त्या ऍक्टनुसार तुम्ही तुमच्या पब्लिक युनिव्हर्सिटीचं चयन करत असता. डीम युनिव्हर्सिटीला त्यांचा वेगळा ऍक्ट असतो, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला त्यांचा वेगळा असतो आणि क्लस्टर युनिव्हर्सिटीला सुद्धा त्यांचा वेगळा ऍक्ट असतो. मला असं वाटतं या शिक्षण प्रणालीमध्ये एक वेळ अशी येईल की संपूर्ण देशामध्ये एकच ऍक्ट सर्व विद्यापीठांना लागू होईल आणि त्या ऍक्टमध्ये कॅटेगरीज असतील. आता त्याचा एक विचार केलेला आहे की फक्त संशोधन करणारी महाविद्यालय किंवा विद्यापीठं, केवळ शिक्षण देणारी विद्यापीठं आणि डिग्री देणारी महाविद्यालय, यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅटेगरायझेशन त्याच्यामध्ये असेल. परंतु ओव्हरऑल पर्पज मग राज्य सरकार कुठल्या पक्षाचा आहे आणि केंद्र सरकार कुठल्या पक्षाचा आहे हा जो काही वाद कधी कधी निर्माण होतो की दोन वेगवेगळे पक्ष त्या दोन वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करत असतील, तर मग त्यांचा समन्वय होणार कसा? तर त्याला छेद देणारं असं एक नवीन तत्वज्ञान या पॉलिसीमधून सांगण्यात आलेलं आहे आणि हा या पॉलिसीचा सगळ्यात मोठा त्याची जमेची बाजू आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये मी वेगवेगळे प्रेझेंटेशनचे मुद्दे मांडले होते की स्किल बेस्ड लर्निंग इन स्कूल्स किंवा सिंगल गव्हर्निंग बॉडी फॉर हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स, याच्यातून मी तुम्हाला अनेक वेगवेगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतील. किंवा 4 वर्षांचं अंडर ग्रॅज्युएशनचं शिक्षण जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट पी एच डी करता येईल, वेगवेगळी त्यांना आपण आता काढून टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने कशी एनरोलमेंट वाढवता येईल की आता जी एनरोलमेंट आहे ती अतिशय कमी प्रमाणात आहे, प्रत्येकाला संधी मिळत नाही, तर ती 10.5% वाढवता येईल का? आणि तसं करायचं असेल तर आपल्याला ऍडमिशनची संख्या मुलांची कशी वाढवता येईल, त्यांना कशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स देता येतील, त्यानंतर ऍडमिशनसाठी आपल्याला कॉमन एंट्रन्स एक्झाम देता येईल का? हा एक विचार मी त्यावेळेला मांडला होता की IITs आहेत किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत या विद्यापीठामध्ये, तसंच स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत या विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना ज्या डिग्रीचं तुम्ही शिक्षण देत आहे त्या डिग्रीसाठी तुम्ही कॉमन एंट्रन्स टेस्ट राष्ट्रीय पातळीवरती घेऊ शकता का? जेणेकरून आपल्याकडे समजा बीएला 2 वर्ष शिक्षण पूर्ण झालं तर तिसऱ्या वर्षी आपण मराठवाडा विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेऊ शकू का? किंवा IIT मध्ये एका ठिकाणी तुम्ही शिकताय, 4 सेमिस्टर तुम्ही इकडे शिकला, तर पहिल्या सेमिस्टरला तुम्ही IIT मद्रास जाऊ शकता का किंवा BHU IIT जाऊ शकता का? अशा प्रकारचं एक बियॉन्ड द बाउंड्रीज शिक्षण आपल्याला देता येऊ शकेल का त्याचा विचार आता या नवीन शिक्षण प्रणालीमध्ये हळूहळू येऊ शकतो. त्यानंतर मला असं वाटतं की क्रेडिट बँकचा उल्लेख मगाशी केला, त्यानंतर मल्टीडिसिप्लिनरी शिक्षण कसं देता येईल त्याचा उल्लेख केला, त्यानंतर आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती वाटा शिक्षणासाठी द्यायला पाहिजे याचा उल्लेख मी केला. तर याच्यामध्ये एक अतिशय वेगळी गोष्ट भारत सरकारने ठरवली की त्यांनी असं म्हटलं की आम्ही 100 परदेशी विद्यापीठांना सुद्धा भारतामध्ये येऊन त्यांचे कॅम्पसेस त्यांच्या ब्रँचेस उघडण्यासाठी परवानगी. हे जर झालं तर आपल्या विद्यापीठांवरती पण एक नैतिक जबाबदारी अशी राहील की आपली जी अकाउंटेबिलिटी आहे, आपला जो कॉम्पिटन्स आहे तो केवळ आपल्या बँकच्या स्कोरशी मर्यादित न राहता
आपण खऱ्या अर्थाने उच्च शिक्षण सर्व समाजातील घटकांना चांगल्या रीतीने देण्यासाठी आपण काम चांगलं करू शकतो का? कारण परदेशी विद्यापीठांमध्ये परदेशामध्ये शिकत असताना आपण $17,000 किंवा $17,000 पोस्ट ग्रॅज्युएशनला देतो आणि त्याच्या तुलनेमध्ये आपण 80 पाउंडामध्ये बी ए बी कॉम किंवा 100 पाउंडामध्ये 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण आपण आपल्या विद्यापीठांमध्ये देतो. आणि त्या निकषावरती जगामध्ये कुठलंही ग्रेडेशन ठरवलं गेलेलं आहे की तुम्ही तुमच्या राष्ट्रीय संपत्तीचा वापर करून ह्युमन रिसोर्सेस कशा पद्धतीने त्यांना स्किल करत आहात. कारण एवढ्या कमी पैशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे केवळ भारतामध्ये शक्य होतं. परदेशातील फी आकारायची म्हणजे तर आपण जो रेशिओ असतो स्टुडंट्स टू टीचर रेशिओ तो 1:5 पण करू शकतो, पण आपल्याकडे 1:20, 1:30, 1:80 इतपर्यंत रेशिओ अंडर ग्रॅज्युएशन प्राथमिक किंवा ज्युनियर कॉलेज लेवलला असतो. तर हे सगळं ही जी काही विषमता आहे या विषमतेतून किंवा भारतातील किंवा डेव्हलपिंग कंट्रीजमधल्या विद्यापीठांचं ग्रेडेशन जागतिक पातळीवरती कमी दिसतं. परंतु मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुद्धा या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे आणि अशा प्रकारच्या नवीन नवीन विद्यापीठांना जर आपण आमंत्रित केलं तर आपलं ग्रेडेशन, आपली कॉम्पिटन्सी आणि आपला रीच, आपला जो काही विस्तार आहे तो आपल्या क्षमतेपेक्षा सुद्धा आपल्याला वाढवता येऊ शकतो. आणि त्याच्यामुळे या सगळ्या विचारधारेतून आपल्याला 8 मुद्द्यांवरती एक विचारधारा या नवीन एज्युकेशन पॉलिसीमधून दिसते. एक तर फाउंडेशन स्टेजला आपण एक इंटरव्हेन्शन आणलेलं आहे, त्यानंतर प्रिपरेटरी स्टेज आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना इनोव्हेशन्सचा विचार करायला सराव त्यांनी प्राथमिक शाळेच्या माध्यमातून, त्यानंतर माध्यमिक शाळेतील एज्युकेशन कशा पद्धतीने अमूलाग्र बदल चाललेला आहे किंवा बदलणार आहे त्याचा विचार याच्यामध्ये आपल्याला दिसतो. सेकंडरी एज्युकेशनला पण तोच विचार आहे, अंडर ग्रॅज्युएशन एज्युकेशनला जसं मी म्हटलं 4 वर्षाची डिग्री किंवा 2 वर्षानंतर डिप्लोमा घेऊन तुम्ही बाहेर पडू शकता, नंतर पुन्हा जॉईन होऊ शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला एम फिल न करता बी एस सी किंवा बी कॉम नंतर डायरेक्ट पी एच डी करता येऊ शकतं. रिसर्चमध्ये तुम्हाला रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करिअर करता येऊ शकतं. किंवा आयुष्यभर शिकत राहण्यासाठी तुम्हाला डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून सतत शिकत आणि कार्यबद्ध राहू करू शकता, तो पण पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे. याच्यामध्ये आकडे खूप छान वाटतात, इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीने होऊ शकेल असं कागदावर वाटते, परंतु ऍक्च्युअली जर विचार केला तर 2-3 उदाहरणामध्ये मी माझं हे विचार थांबेल. आपल्याला ज्या पद्धतीने महाविद्यालय किंवा युनिव्हर्सिटी सुरू करायची असतील तर कमीत कमी एका आठवड्याला एक युनिव्हर्सिटी आपल्याला निर्माण करावी लागेल जर या 2030 पर्यंत आपल्याला ती उद्दिष्ट जर गाठायची असतील, आणि ते प्रॅक्टिकली शक्य नाही. किंवा आपल्याला दर म्हणजे साधारणपणे शाळेतील मुख्याध्यापकांची संख्या जी आहे किंवा शाळांची संख्या जी आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाढ करायची असेल तर ती साधारणपणे 25 पटीने वाढ करावी लागेल पुढच्या 7 वर्षामध्ये. हे सुद्धा एक अशक्यप्राय वाटणारं आव्हान आहे. याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे की तुम्हाला प्रत्येक आठवड्याला त्यासाठी 50 नवीन हेडमास्टरांची नेमणूक करावी लागेल आणि साधारणपणे 200 ते 300 शिक्षकांची नेमणूक दर आठवड्याला करावी लागेल. आणि या वेगाने जर तुम्ही शिक्षक संख्या वाढवू शकला, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवू शकला, तर मग त्या प्रमाणामध्ये तुम्हाला मुलांना शिक्षण देणं शक्य होईल. आणि म्हणून या दोन्हीचा मेळ कसा घालायचा, या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आहेत. हे आयडियल शिक्षा नीतीचं एक प्रमाण तुमच्या समोर दिसत आहे. या दोन्ही सांगत ठरवून तुम्हाला जर पुढचे भारताच्या आणि आपल्या जगाच्या लोकसंख्येचे भविष्यातील इम्प्रूव्हमेंटचे विचार करायचे असतील तर मला असं वाटतं की तुम्हाला सर्व जगाला एका दवाप्रमाणे एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन या माध्यमातून आपल्याला ऍक्सेसिबिलिटी टू इन्फॉर्मेशन याचा एक अतिशय मोठा उपयोग झालेला आहे 21व्या शतकामध्ये. आणि कोविडच्या काळामध्ये आपल्याला हे आपण सिद्ध केलं की आपण एका जागी बसून कुठेही न जाता सुद्धा शिक्षण घेऊ शकतो. या सगळ्या विचारधारांमधून जर आपल्याला कृषी मार्गक्रमणा करायची असेल तर मला असं वाटतं की शालेय शिक्षण, मूल्याधारित शिक्षण आणि फॉर्मल शिक्षण याच्या व्यतिरिक्त ऑनलाईन त्यानंतर कम्युनिकेशनच्या माध्यमातून
रिमोट शिक्षण या सुद्धा पद्धती आपल्याला अंगीकाराव्या लागतील. एखाद्या प्रकारचं शिक्षण घेत असताना वेगवेगळे स्किल्स आपले डेव्हलप कसे करता येतील. उदाहरणार्थ आर्ट्स कॉमर्स मध्ये आपण 4 तास कॉलेजमध्ये जातो, उर्वरित 5 ते 6 तासांमध्ये एखाद्या स्किल युनिव्हर्सिटीमध्ये एखादी डिग्री तुम्हाला घेता येईल का, एखादी फॉरेन लँग्वेज शिकता येईल का, किंवा आय टी आय मध्ये काही कोर्सेस करता येतील का. अशा पद्धतीने तुमचे स्किल्स तुम्ही वाढवत राहिला ते जेव्हा तुम्ही सक्षम व्हाल या जगाचा सामना करण्यासाठी, तर मला असं वाटतं तुम्हाला तुमच्या स्किल्सचा उपयोग कुठल्याही क्षेत्रामध्ये करता येऊ शकतो. 2030 साली असं म्हणतात की ज्या टिपिकल नोकऱ्या आहेत, म्हणजे आपण त्याला क्लार्क म्हणतो, शिक्षक म्हणतो, प्राध्यापक म्हणतो, मुख्याध्यापक म्हणतो, असे डेसिग्नेशन असलेले जे काही नोकऱ्या आहेत त्यातील 70% नोकऱ्या ह्या डेसिग्नेशनच्या नसणार आहेत. आणि अशा वेळेला आपले स्किल्सचा आपल्याला उपयोगी पडतो. हे एकच उदाहरण देतो मी सांगतो. पहिल्यांदा मैत्रिणीचे मिस्टर ऑस्ट्रेलियामध्ये शिकायला होते, ते इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहेत. त्याने तिकडे 10 वर्ष नोकरी केली. माझ्या मैत्रिणीने इकडे सॉफ्टवेअरमध्ये काम करून मुलाला शिकवण्यामध्ये ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाले. त्याचा दर साधारणपणे 5 एकराचा बंगला त्याने विकत घेतला. त्याच्या सरांनी खूप पैसे जमवले. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये साधारणपणे $10,000 तुम्हाला महिन्याला उत्पन्न होऊ शकते. त्यांच्या बाजूचा बंगला जो होता तो 25 एकराचं मागे शेती असलेल्या कोणाचा बंगला होता. आणि तिकडे आपल्यासाठी सामाजिक व्यवस्था नाही, तुम्ही कधी कोणाच्याकडे जाऊ शकता, मैत्री करू शकता, कोणाला बोलवू शकता, फोन करू शकता. बाजूच्याकडे जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला आधी अपॉइंटमेंट घ्यायला लागते, मैत्री करण्यासाठी आधी ओळख करून घ्यायला लागते. तर त्याला नेहमी अप्रूव्ह करण्यासाठी बाजूचा बंगला द्यायचा असतो, किती श्रीमंत असतो. आणि त्याची बायको पण कधीच दिसायची, नवरा फक्त राहायचा कामावरती. एके दिवशी या आमच्या मैत्रिणीच्या घरामध्ये शेतीमध्ये पाणी घालत असताना काहीतरी वॉशरचा प्रॉब्लेम आला आणि नळामध्ये पोचलं नाही शिवाय. म्हणून त्यांनी प्लंबरला फोन केला की त्यांच्याकडे ऑनलाईनवरती सगळं असतं. आणि तो प्लंबर अर्ध्या तासात येत असं त्यांना निरोप आला. अर्ध्या तासामध्ये दारावरची बेल वाजली. दार उघडल्यानंतर तिथे पाहिलं तर ते शेजारती दुरस्त दारात उघडलं. आणि तिला वाटलं हे दुरुस्त कसे काय आपल्याकडे आले, असं बरेच दिवसांनी म्हणणे आपण त्यांना बोलतो आहोत. तर त्यांनी त्यांचं स्वागत केलं. तिने म्हणाले की या तुम्ही कसं काय येणं केलं, कोणाने तुम्हाला $55
पण त्या वर्षाला भूत स्वरूप देण्याचं काम या समाजातील आपल्या सर्वांचं आहे. आपण जर त्या वशाला एका वेगळ्या पद्धतीने मानवंदना देऊन त्याच्यामध्ये सहभागी झालो तर मला असं वाटतं की हे महाविद्यालय पुस्तक क्लस्टर युनिव्हर्सिटी होईल असं नाही, पण स्किल युनिव्हर्सिटी ही आपल्याकडे जनशिक्षण संस्था आहे. अशा पद्धतीच्या अनेक संस्थांना त्वरित घेऊन एक वैश्विक संकुलित होऊ आहे की केवळ या संस्थेची पाच महाविद्यालये एवढं सोडून नसेल. आणि मला खात्री की या महाविद्यालयाच्या पुढच्या पाच वर्षामध्ये ही नवीन एज्युकेशन पॉलिसी सुद्धा अशा पद्धतीने बदलेल की वेगवेगळ्या संस्थांचे अनेक महाविद्यालय वेगवेगळी विद्यापीठ एकत्र येऊन क्लस्टर युनिव्हर्सिटी होती की खऱ्या अर्थाने मग तुम्हाला समाजामध्ये तो बदल घडवून आणता येऊ शकतो. आणि म्हणून या केवळ समुद्र किनाऱ्यापासून 40 किलोमीटरच्या अंतरात असलेला जो काही आपला पट्टा आहे तो अतिशय समृद्ध, संपूर्ण जगामध्ये केवळ 12 मेगा डायव्हर्सिटी रिजन्स आहेत, त्याचा एक हा रिजन आहे ज्याला सांपत्तिक स्थिती निसर्गाची सर्वात समृद्ध ज्या 12 प्रदेशांमध्ये जगामध्ये त्याचा एक प्रदेश हा आहे जिथे तुम्ही जन्मलेला. त्याचा तुम्ही रिस्पॉन्ड तरी उभी होणार, तुम्हाला असं कधीच वाटणार नाही अजून काही वर्षांनी की आपण शहरामध्ये जाऊया. शहरामध्ये म्हणून तुमच्याकडे आणि तो वसा अशा पद्धतीने आपण तो वारसा पुढे घेऊ अशी मला खात्री आहे. आजच्या दिवशी मी थोडं जास्त बोललो, तर तुम्हाला असं वाटतं की हे आपल्या सर्वांना पाहिल्यानंतर मला असं वाटतं की साईडचा विचार आपण करूया नको. आपल्या मनातून जे काही आपण शिकलो, जे काही आपण समजलो उच्च शिक्षण म्हणजे काय आणि त्याचा माणूस घडवण्यासाठी कसा उपयोग व्हायला पाहिजे.